प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव संसद भवन राष्ट्राला समर्पित करणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी मोदींना आमंत्रण। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई। मस्कतहून आलेल्या भारतीय नागरिकांकडून 2,28,00,000 किमतीचं सोनं जप्त। कपड्यांमध्ये लपवून आणलं होतं 4.25 किलो सोनं। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अटकेतील आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। विशेष पीएमएलए न्यायालयानं 2 जून पर्यंत वाढवली कोठडी। डॉक्टरकडूनच स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांची लाखो रुपयांना विक्री। 22 दिवसांच्या बाळाला विकणार होती 7 लाखात। 5 जणांना अटक। कल्याणमध्ये सर्पदंशानं 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। भिवंडीतील अमिना कंपाउंड इथे गावठी कट्टा जिवंत काडतूस जप्त। पोलिसांकडून 2 आरोपी हिताब्यात। 26/11 हल्ल्यामधील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। अमेरिकन कोर्टानं दिली प्रत्यार्पणाची परवानगी। प्राणीप्रेमीवर प्राणघातक हल्ला। मीरा रोड पोलीस ठाण्यातील लक्ष्मी पार्क संकुलातील धक्कादायक घटना। पार्किंग रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कार चोरी करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश। 70 लाखांच्या 15 गाड्या जप्त। विना हेल्मेट आणि एका हातानं दुचाकी चालवत गर्मीवरती रील्स बनवणं पडलं महागात। तरुण तरुणीवरती उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल। तहसील कार्यालयामधील अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। उल्हासनगर कार्यालयामधील सेतू संचालक राजेंद्र सानप आणि सहकारी सहदेव सूर्यवंशी लाट। आई वडिलांचं भांडण उठलं मुलांच्या जीवावर। पालकांच्या भांडणातून नैराश्यात गेलेल्या 2 मुलांची नागपुरात आत्महत्या। अवघ्या 13 दिवसांचा संसार करून नवविवाहिता पळून गेल्याची घटना। बीडमध्ये समोर 4 तोळे सोना आणि 70 हजारांची रक्कम घेऊन नवविवाहितेचा पोबारा। बोरिवलीमधील गोराई इथल्या 279 घरांना तब्बल 13 वर्षांनंतर मिळणार पाणी। मनसेच्या धडक मोर्चानंतर पाण्याचा प्रश्न मिटणार। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेकडून जोरदार घोषणाबाजी। गिरणा नदी पात्रातील वाळूच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक। बीडच्या गंगामसला गावचं मंडल अधिकारी कार्यालय शोधून द्या आणि 151 रुपयांचं रोख बक्षीस मिळवा अशी पोस्टरबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं। तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील नांदूर मध्यमेश्वर कालव्यामध्ये ट्रॅक्टरसह दोघे जण बुडाले। बैल आडवा आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून अपघात। खेड दापोली मार्गावर कुवे घाटाच्या पायथ्याशी एसटी बस आणि कारमध्ये भीषण धडक। अपघातात 6 जण गंभीर जखमी। नमस्कार, महामुंबईमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या मुंबई आणि उपनगरांमध्ये सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर महाहेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मुंबईत वांद्रे सह परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांकडून नाले सफाईची पाहणी। सफाईची कामं व्यवस्थित करा, 10% पाणी साचता कामा नये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांना सूचना। त्यांचा पोपट मेल आहे, कुठलीही शंका ठेवू नका। सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून शिल्लक सेना म्हणत देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी।
उद्धव ठाकरेंकडे राजकीय चातुर्य नाही, शरद पवारांच्या लोक माझे सांगाती पुस्तकातील मुद्दे वाचून दाखवत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। जेपी नड्डांनी मुंबईमध्ये लुडबुडू करू नये, संजय राऊतांची टीका, तर किंचित सेना म्हणत बावनकुळेंचा पलटवार। सचिन वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून दबाव, वाझेच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट सुरू होतं, फडणवीसांचा गंभीर आरोप। बीडमध्ये ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे पदासाठी पैसे मागत असल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप, तर जिल्हाध्यक्ष जाधव शिंदेंच्या पक्षात जाणार असल्याचा अंधारेंचा पलटवार। तुळजाभवानी मंदिरातल्या ड्रेस कोडवरून प्रशासनाचा यूटर्न, दर्शनासाठी कोणतेही निर्बंध नसल्याचं तहसीलदारांचं निवेदन। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वादामध्ये आखाडा परिषदेची उडी, सत्य शोधनासाठी आखाड्याकडून स्वतंत्र समितीची स्थापना। बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेरीस मोकळा, बैलगाडा शर्यती विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या, बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण। कर्नाटकचे मुख्यमंत्री पदावर काँग्रेसकडून सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब, येत्या 20 तारखेला होणार शपथविधी, देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या नाले सफाईच्या कामाचा आढावा घेतला। दुपारी 3 च्या सुमाराला मिठी नदीपासून मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो, मात्र यावर्षी तो त्रास सहन करावा लागू नये यासाठी नाले सफाई योग्य पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यामुळे नाल्याचं खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी स्वतः पाहणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान किती मेट्रिक गाळ काढला यापेक्षा नाल्यांचं खोलीकरण कठीण खडक लागेपर्यंत करा, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या। मात्र जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल, तर कर्तव्यात जे कसूर करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। मी काही अधिकाऱ्यांना सांगितलं की ते सांगत होते आम्हाला की आम्ही एवढा मेट्रिक टन गाळ काढणार आहोत, हे गाळ 3 दिवसांनी तिथे सुकल्यानंतर तो तिकडून हलवला जाईल। मी त्यांना सांगितलं तुम्ही गाळ काढणं किती मेट्रिक टन यापेक्षा पाणी न तुंबणं हेच तुमचं यश राहणार आहे। पाणी तुंबलं नाही तर त्या अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊ आम्ही, पण पाणी तुंबलं तर मग नारळ देऊन घरी बसवायला लागेल। संबंधित अधिकाऱ्यांना मी देखील सांगितलं जे जे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी पाणी तुंबतं त्या ठिकाणी देखील आता पाणी तुंबल्यानंतर यंत्रणा लावण्याची आपल्याला आवश्यकता लागता कामा नये, म्हणून आतापासूनच त्या ठिकाणी पूर्ण फुलप्रूफ यंत्रणा लावली पाहिजे आणि आयत्या वेळी कुठल्याही आवश्यकता घाई गडबडीची करण्याची आवश्यकता नाही, आतापासून ही सगळी सिस्टीम फुलप्रूफ लागली पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही, पण सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असला पाहिजे यासाठी जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले, तर याच मुद्द्यावरून नाना पटोलेंनी जेपी नड्डांवरती टीका केली आहे। पाहूयात कशा प्रकारे वाद रंगलाय त्या संदर्भातला हा रिपोर्ट। योगेश नागर जी कह रहे थे टीएमसी का चुनाव आएगा तो हमारा मेयर बनेगा, हमारा मेयर ही बनना है इस आपको तय करते हैं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांचे इरादे आक्रमकपणे जाहीर केलेत। मुंबईतल्या मेळाव्यात नड्डांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनीही मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात हे स्पष्ट केलंय आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे।
भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी जोरदार तयारी केल्यानं विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपला सत्ता पिपासू असं संबोधलंय. देशातल्या जनतेला बीजेपी ही सत्ता पिपासू आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही बीजेपीचं एकमेव अजेंडा आहे हे आता सगळ्या जनतेला कळायला लागलंय. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच बोलतील की आम्ही हे जिंकू ते जिंकू, पूर्ण देशच जिंकायचा होता त्यांना. मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्ष सत्ता असलेल्या ठाकरे गटालाही भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे घाम फुटलाय. मला या ठिकाणी सांगायचं, किती कोणी काही जर म्हटलं तरी शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या 100% त्या ठिकाणी ते जिंकतील, कधी हरत नाही. राज्यामध्ये पुढच्या 5 महिन्यामध्ये तब्बल 24 महानगरपालिकांसाठीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगाव आणि इचलकरंजी या महानगरपालिकांचा समावेश आहे. या 24 महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकाच ठरणार आहेत. राज्यातलं जनमत कोणत्या बाजूने आहे हे महापालिका निवडणुकीतून स्पष्ट होईल आणि त्यामुळेच जेपी नड्डांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 4 वाजता मातोश्री बंगल्यावर मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा विभाग क्रमांक 12 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. तर रविवारी दुपारी 4 वाजता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोर्चे बांधणी करत बैठकांचं सत्र सुरू केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊत चांगलेच अस्वस्थ झाले. जे पी नड्डांचा मुंबईशी काय संबंध असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. तर नड्डांमुळे ठाकरे गटाचे नेते भाजपमध्ये येतील अशी भीती संजय राऊतांना वाटत असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. पण दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र तोफ डागली. संजय राऊतांचा ठाकरे गट आणि भाजपमधलं सख्य तसं सगळ्यांनाच परिचयाचं. त्यामुळे संजय राऊतांनी आगामी महापालिका निवडणुकीचा संदर्भ लक्षात घेत घणाघाती टीका केली. इतकंच नव्हे तर हा मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केला. कर्नाटकात पराभव का झाला यावर बोला असं आव्हानही राऊतांनी नड्डांना दिलं. कर्नाटक का हरला? कारण कर्नाटक हे देशातलं भारतीय जनता पक्षाच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होत. 40% कमिशन, मिस्टर 40% असे प्रत्येकाला किती म्हणत होते. इकडले मुख्यमंत्री आणि तिकडले मंत्री यांना मिस्टर 40% का म्हणत होते याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. संजय राऊतांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर तोफ डागल्यानं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले. मुंबईत भाजपचा कुणी नेता आल्यावर ठाकरे गटाला त्यांचा पक्ष किंचित होईल अशी भीती वाटते असा टोला बावनकुळेंनी लगावला. संजय राऊतला मुंबईत कुणी आलं की त्यांना वाटतं की आमची शिल्लक्षणा किंचित होईल, काही असे पक्षप्रवेश होतील की त्यांची सेना किंचित होईल अशी भीती वाटतात त्यांना. त्यांना असं वाटतं की रोज कुणी चाललं का, कुणी चाललं का, आज नड्डाजी आल्यावर कुणी जातं का. राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मुंबई महापालिकेसह इतर 24 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय. ठाकरे गटाला मुंबई पालिकेतील सत्ता कायम राखायची आहे तर भाजपला त्यांचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष शमण्याची चिन्ह दिसत नाही.
ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। देवेंद्र फडणवीसांनी सचिन वाझेवरती निशाणा साधत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय घेतला, वाझेला पोलीस दलात घेतलं आणि त्यानंतर वाझे कुठे असायचा, एकतर वर्षावर किंवा मातोश्रीवर, हा कुणाचा वाझे होता असा सवाल फडणवीसांनी केलाय। सचिन वाझेला परत घेऊन वसुलीचं रॅकेट उभं केलं, त्याच्या जबानीतून आता सगळं पुढे आलेलं आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। माझा सवाल आहे, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता 2017 साली उद्धवजी ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, दबाव आणला, त्यांचे मंत्री आले माझ्याकडे, नाही साहेबांचा आग्रह आहे, काही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या। मी म्हटलं, अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं मी परत घेणार नाही। उद्धवजींचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय काय झाला? वाझेला पोलीस दलात परत घेतलं आणि त्याच्यानंतर हा वाझे कुठे असायचा? वर्षावर नाही तर मातोश्रीवर। हा कोणाचा वाझे होता? हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमवीर सिंगाने तुमच्यावर आरोप केला, आमची काही चूक आहे? परमवीर सिंगला मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी। त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी। आणि या ठिकाणी हा जो वाझे होता त्याला परत घेऊन त्याच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं, आता त्याच्या जबानीत सगळं पुढे आलंय, कशा कशा प्रकारे वसुली करायला सांगितली होती हे सगळं पुढे आलेलं आहे। खरं म्हणजे यांचं रॅकेट जर मी बाहेर काढलं नसतं आणि मनसुख हिरेंची हत्या जर मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं, पण त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून मनसुख हिरेंची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये वसुलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते। मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयनं आर्यन खान क्रूज ड्रग्ज केस प्रकरणी समन्स पाठवलेलं आहे। यानंतर समीर वानखेडेंनी न्यायालयामध्ये धक्कादायक दावे केलेले आहेत। सीबीआयकडून चौकशीच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी, मी अटकपूर्व जामीन घेणार नाही अशी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली आहे। मी गुन्हा केलेला नसून कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचंही वानखेडे म्हणाले। तत्कालीन वरिष्ठ ज्ञानेश्वर सिंग यांचं हे षडयंत्र असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करताना मुंबई हायकोर्टामध्ये सर्व पुरावे सादर करणार असल्याचं वानखेडे म्हणाले। वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, मात्र याच स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचं दिसतंय। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई शहराला आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक भिंतीला आकर्षक रंगरंगोटी केली जाते, मात्र या कामाचं कंत्राट अधिकृतरित्या काढण्यात आलेलं नाहीये असं समजतंय। अनेक कामं कंत्राटाशिवाय देण्यात आलेली असून केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे कामं सुरू आहेत, त्यामुळे या कामात पारदर्शकता दिसत नाही। फक्त शहराला आकर्षक दिसण्यासाठी रंगरंगोटीवर करोडो रुपयांचा चुराडा करणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यानंतर उल्हासनगरमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथली महिला डॉक्टर चित्रा चयननी तिच्याच महालक्ष्मी नर्सिंग होम इथे नवजात बाळांची लाखो रुपयांना विक्री करत होती। विक्री करणारं रॅकेट हे राज्यात आणि परराज्यातही सक्रिय होतं अशी माहिती मिळते आहे। 22 दिवसांच्या बाळाची विक्री करत असताना क्राईम ब्रांचच्या पथकानं 5 जणांना रंगेहात अटक केली आहे। बाळाच्या आईला पैशांचं आमिष दाखवत या बाळाची विक्री करण्यात येत होती। दरम्यान या डॉक्टर महिलेनं आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक बाळांची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याबाबतचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झालाय। नवी मुंबईमध्ये एका पत्नीनं पतीच्या हत्येची सुपारी दिली आणि यानंतर पंजाबमधून दोघांनी कळंबोलीमध्ये ते दाखल झाले। त्यावेळेला पतीची हत्या त्यांनी केलेली होती। कळंबोली परिसरामध्ये एका गार्डनमध्ये अज्ञात इस्माचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता। मयत व्यक्तीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही, काही प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक मदतीच्या आधारे या हत्याकांडाचा उलगडा झालाय। हत्याकांडावरून आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली। पतीच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे।
प्राणीप्रेमी महिलेवरती प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मीरा रोड परिसरात घडलेली आहे. इथल्या लक्ष्मी पार्क संकुलातील इमारतीत राहणाऱ्या एका प्राणीप्रेमी महिलेवर त्याच सोसायटीतील 3 रहिवाशांनी हल्ला करून तिला बेदम मारहाण केली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार ती सोसायटीच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालते आणि याला काहींचा विरोध होता आणि त्यातूनच ही मारहाण झाल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय. मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गर्मीवरती भर रस्त्यात रील्स बनवणं एका तरुण तरुणीला चांगलंच महागात पडलंय. उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय. आदर्श शुक्लानं कल्याण बदलापूर महामार्गात दुचाकीवर तरुणीला मागं बसवत अंगावर पाणी ओतून गर्मीवरून एका गाण्यावर रील्स बनवलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल देखील झाला. मात्र रील्स बनवण्याच्या नादात त्यानं विना हेल्मेट आणि एका हातानं दुचाकी चालवून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी आदर्श शुक्ला आणि त्याच्या सोबत दुचाकीवर मागं बसलेल्या तरुणीवरती गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे रील्सच्या नादात कोणतेही नियम मोडू नका असं सांगण्याचीच वेळ आली. तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.